पोलीस बनून 25,000 लुटून पसार होताना तोतयाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. वृद्ध ताराचंद शामराव पाचपोर यांना पोटाचा आजार असल्यानं त्यांनी उपचार घेण्यासाठी काल वलगावच्या बँकेमधून 25,000 रुपये काढले होते आणि आज अमरावती शहराच्या चित्रा चौकात काही खरेदी करण्यासाठी ते आले असताना एका फुटण्याच्या दुकानात गेला असता एका अज्ञात इसमाने दाखल होऊन वृद्ध व्यक्तीला मी पोलीस असल्याची बतावणी केली. पाचपोर यांच्या खिशातील 25,000 रुपये काढून त्यांच्या हात पकडून हा इसम त्यांना सोबत घेऊन गेला. काही अंतरावर गेल्यावर तिथून पळ काढताना तोतया पोलीस असल्याचं समजताच पाचपोर यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर त्यांनी तातडीने सिटी कोतवाली पोलीस स्थानकात तक्रार प्राप्त झाली. पोलीस निरीक्षक विजयकुमार वाक्से यांनी तात्काळ आपले पोलीस पथक सरोज चौकात रवाना केल्यानंतर त्या ठिकाणची CCTV फुटेज तपासले असता हा तोतया पोलीस बुलढाणा जिल्ह्यातील असून आझम खान अफजल खान पठाण या आरोपीला सिटी कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलं. या आरोपीविरुद्ध अनेक इतर जिल्ह्यांमध्ये तोतयागिरी करण्याचे गुन्हे असण्याची दाट शक्यता असल्याचं त्यासोबतच कोतवाली बस स्टँडजवळील एक मंगळसूत्र चोरीची कबुली देखील दिल्याचं पोलीस सांगतात. पुढील तपास सिटी कोतवाली पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षकांनी दिली. माझं नाव ताराचंद शामराव पासवर, मुक्काम रामगाव पोस्ट राटगाव तालुका जिल्हा अमरावती. मी कास्तकार माणूस आहोत बा. मी इतवार रात्री जा सामान आणण्याकरता गेलो फुटाणेवाल्याच्या इथं. तो पोलीस म्हणून होता. मले पण मास्क लावला नाही काय. मी म्हटलं नाही आता पोलीसचं नाव घेतल्यावर बाप माझी दत लावली. त्यानंतर म्हणे तुमच्यापाशी दारू चरस आहे का आम्हाला चेकिंग करा लागते. म्हणे त्यानं चेकिंग केली माझ्या खिशातले पैसे घेतले तसाच बाजूनं मला नेऊन तो गायब झाला. 1,000 रुपये 500-500 नोटा पकडलं. पोलीसवाले म्हणे आम्ही त्या आरोपीचा शोध करतो म्हणे त्याला पकडून आणलं. मिळाले पाहिजे साहेब माझं ऑपरेशन आहे पोटाचं हरण्याचं. लोकनायक न्यूज